मूर्तिजापूर तालुक्यातील लंगापूर हे गाव उमा बायरेज प्रकल्पामध्ये 100% निश्चित झाले आणि पुनर्वसनाचे काम 2009 पासून म्हणजे 10 वर्षापासून प्रलंबित आहे. गाव उठणार म्हणून गावकऱ्यांनी 10 वर्षापासून घराची दुरुस्तीही केली नाही, त्यामुळे घरे शिकस्त झाली आणि आता अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये असून नाईलाजाने गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन घरामध्ये वास्तव्य करावे लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये अनेक घरे पडण्याच्या स्थितीमध्ये असून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावाच्या विकासाची कामे 5 ते 6 वर्षापासून बंद केली आहे. यासाठी गावकरी सतत शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. 24 जानेवारी 2019 ला जिल्हा अधिकारी आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी सोबत बैठक घेतली. त्यांनी 15 फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण मोबदला देण्याचे आश्वासन दिले. मोबदला मिळाला तर नाही, मात्र गावकऱ्यांची फसवणूक मात्र शासनाने केली असा आरोप गावकरी करीत आहेत. अधिकाऱ्यांनी पर्यावरण विभागाची पूर्वपरवानगी न घेता प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली. तो आम्ही लंगापूर गावकऱ्यांचा दोष आहे का असा प्रश्न गावकरी करीत आहेत. या प्रकल्पावर अंदाजे 700 कोटी खर्च करताना यांना अडचण आली नाही. 2018 पुन्हा पोही येथे अंशतः पुनर्वसनाच्या कामाकरता 50 ते 60 एकर शेती संपादित केली आणि पाईपलाईनचे कामाकरता सुद्धा संपादित केली. त्यावेळी मात्र अधिकाऱ्यांना पर्यावरण मान्यतेची अडचण आली नाही. मात्र लंगापूर येथील नागरिक घरामध्ये दाबून मारण्याची जेव्हा वेळ आली याची गंभीरता न घेता यांना पर्यावरणाच्या मान्यतेची बंदी आडवी आली याचे उत्तर या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिले पाहिजे. तसेच या भूसंपादनासाठी निधी कुठून प्राप्त झाला याचे उत्तर गावकऱ्यांना मिळाले पाहिजे. लंगापूर गावाच्या पुनर्वसनाचा संपूर्ण निधी भूसंपादन अधिकारी मूर्तिजापूर यांना उपलब्ध करून देण्यात यावा. त्याआधी जमा असलेला 13.50 कोटी निधीचे सर्व बाधित कुटुंबियांना अग्रमी म्हणून वाटप करण्यात यावा अशा अनेक मागण्या घेत सर्व लंगापूर गावकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. जाणून घेऊया काही गावकऱ्यांची मते. मूर्तिजापूर प्रतिनिधी नरेंद्र खवले. या गावाचं पुनर्वसन निश्चित झालं आणि तेव्हापासून 10 वर्ष झाला काळ गेला, परंतु याचं पुनर्वसन अजून झालं. आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत. त्याच्यानंतर या गावासाठी एकंदर निवाडा करण्याकरता 65 कोटीचा निधीची आवश्यकता आहे. पाटबंधारे विभागाने 2016 12 कोटी महसूल विभागाने कलेक्टरला जमा केले आणि उर्वरित निधीची मागणी केली. अजून किती वर्ष झाले आमचं गाव धरणात गेलं, पैसे भेटू नाही राहिले, लोकांचे घर दारं पडले, राहणे घर नाही आहे. आज भेटते उद्या भेटते करून असे 7-8 महिने झाले. सारे लोकांचे घरं पडले, कोणी बाहेर राहिले गेलं, कोणी कुठं गेलं. लेकराची शाळा किती लांबून आहे, रोड खराब झाले, राहिले सारखे सुद्धा घर नाही आहे. पैसे आज देतो उद्या देतो म्हणून राहिले, द्यायचा पत्ता नाही. जेव्हा पैसे भेटतात जेव्हा तारीख देते.